आज आपण विशाखास किचनमध्ये बनवणार आहोत चॉकलेटी ब्राउनी केक। बघा किती छान झालेली आहे ब्राउनी, ते पण एकदम सोप्या पद्धतीत आणि सगळं सामान घरी असणार त्या पद्धतीनं आज आपण बनवणार आहोत चॉकलेट ब्राउनी। चला तर मग बघूयात कशी बनवायची आणि त्यासाठी लागणारं साहित्य। सगळ्यात आधी मी कुकर घेतलं आहे, त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं आहे, गरम करायला ठेवूयात 5 ते 7 मिनिट। कुकरची शिट्टी आणि रिंग काढून घेतलेली आहे, झाकण बंद करून आपण 5-6 मिनिट गरम करायला ठेवूया। झटपट होणारी रेसिपी आहे, 5-10 मिनटात केक होणार आहे आपला ब्राउनी। ते बघा मी मैदा घेतला आहे, कोको पावडर चाळून घेतलं आहे आणि ही पिठी साखर ती पण चाळून घेतली आहे। मैदा 1 वाटी घेतला आहे, कोको पावडर 1/2 वाटी आणि पिठी साखर पण 1/2 वाटी आणि 1 चम्मच बेकिंग पावडर घेतलेलं आहे। सर्व मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि तेल लागणार आहे आपल्याला 1/2 वाटी तेल घेणार आहोत। ज्या कपानं किंवा ज्या वाटीनं सामान घेतलं आहे तसंच व्यवस्थित त्याच्यानंच मोजून घ्यायचं आहे, मैदा साखर कोको पावडर आणि दूध आणि तेल। तेल टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग नंतर आपल्याला 1 वाटीच्या जवळजवळ दूध लागणार आहे। दूध जसं लागेल तसं टाकायचं आहे, 1 ते 1.5 वाटीमध्ये बरोबर होणार। व्यवस्थित मिक्स करून छान हलवून घ्यायचं आहे, गाठी वगैरे राहिल्या नाही पाहिजे आणि सर्व साहित्य जे घेतलं आहे आपण ते चाळणीनं चाळून घ्यायचं आहे, म्हणजे गाठी नाही राहणार। दूध टाकलं आहे बघा मी, आधी थोडंसंच टाकायचं आहे, 1/2 वाटी टाकलं आहे, मग नंतर अजून थोडंसं मिक्स करून घेऊया, जास्त पातळ व्हायला नको आहे बेटर। लहान मुलांना खूप आवडते चॉकलेटी, एकदम मस्त लागते ब्राउनी। बरेच जण कोको पावडर न टाकतात चॉकलेट टाकतात, डार्क चॉकलेट आणायचं आणि मेल्ट करून टाकायचं, पण आपण सगळं सामान घरी आहे त्या पद्धतीत करणार आहोत। बघा झालं आहे सगळं मिक्स व्यवस्थित झालं आहे, मिश्रण एकदम व्यवस्थित पाहिजे, जास्त घट्ट पण नको आणि जास्त पातळ पण नको आहे, एकदम परफेक्ट झाले बघा। आणि आता ह्याला मी तेल लावून घेतले, केकचा जो भांडा आहे कुकरचा डब्बा असेल तरी पण चालेल किंवा छोटं स्टीलचं पातेलं घेतलं तरी चालेल। सर्वकडनं व्यवस्थित तेल लावून घेतलं आहे आजूबाजूंना, तर आपण बॅटर टाकून घेतलं आहे, नंतर थोडंसं हलवून टॅप टॅप करून घ्यायचं आहे। कुकर आधीच आपण मीठ टाकलं आहे खाली, मीठ नाही टाकलं तरी चालेल, चाळणी ठेवून व्यवस्थित 5 ते 7 मिनिट फुल गॅस करून गरम करून घ्यायचं आहे। झाकणसुद्धा लावायचं आहे कारण वरतून पण चांगलं गरम झालं पाहिजे। आता आपलं ते होत आहे, एक गॅस कमी करून 25 ते 30 मिनटामध्ये होते ब्राउनी, नाही झालं तर परत काढून बघायचं आहे आणि चाकू वगैरे टाकून बघायचा आहे किंवा चम्मच आतमध्ये टाकून बघायचं आहे ब्राउनीच्या, नाही झालं तर परत अजून 15-20 मिनटं ठेवायचं आहे। बघा मी चाकू टाकून आधी पण बघितला होता तेव्हा चिटकत होता, आता एकदम व्यवस्थित झालं आहे। आता थंड होऊ दिली आहे मी आणि आता ब्राउनी काढून बघूयात। बघा किती सॉफ्ट झाली आहे आणि मस्त छान फुगून आली आहे, स्पंजी झाली आहे मस्त। आता आपण व्यवस्थित बाजूनच थोडंसं कट करून घेऊयात, एकदम सॉफ्ट झाली आहे बघा, हात लावलं तरी पण एकदम अशी नरम वाटते बघा। आता मी व्यवस्थित चौकोनी शेप करून घेऊया त्याचा, बाजूचं सर्व काढते आणि मी चॉकलेट जे घेतलं आहे त्याला आपण डबल बॉईल पाणी ठेवायचं आहे आणि एक वाटी वगैरे घेऊन त्याच्यामध्ये चॉकलेटचे छोटे छोटे पीस करायचे आहेत आणि 2 चम्मच दूध वगैरे टाकून, दूध टाका किंवा मग बटर टाकलं तरी चालेल, मी दूध टाकले आणि मेल्ट करून घेऊया। मग वरतून आपण चॉकलेट सिरप ब्राउनीवर टाकायचं आहे, एकदम मस्त रेडी मग ब्राउनी खायला। क्रिसमससाठी स्पेशल डिश आहे, नक्की एकदा करून बघा आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। हे बघा मेल्ट झाले चॉकलेट सर्व, ब्राउनी एकदम छान झाली आहे, त्याच्यावर छानपैकी आता चॉकलेट टाकून घेऊया। हा किती मस्त दिसते बघा, आणि डेकोरेशनसाठी हवं तर तुम्ही वरतून चॉकलेट टाका, व्हाईट चॉकलेट या ड्रायफ्रूट चालतील, या नाहीतर छोटे छोटे चॉकलेटचे नट्स असतात ते पण टाका।
आणि सगळं लावून आपण एक 5-10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवायची आणि ही ब्राउनी फ्रीजमध्ये 8-15 दिवस कशी पण असते आणि बाहेर पण 1-2 दिवस ठेवली तरी पण खराब नाही होत। हे बघा झाली आहे आपली ब्राउनी मस्त। वरतून मी थोडंसं ड्रायफ्रूट टाकून घेते, चारोळी टाकत आहे, तुम्ही काजू बदाम तुमच्या आवडीनुसार जे टाकायचं ते टाकू शकता। किती छान दिसत आहे, लहान मुलांना खूप आवडते। त्यासाठी घरी सगळं साहित्य असताना घरी तयार करा आणि एकदम सोप्या पद्धतीत झटपट होणारी। नक्की एकदा करून बघा, रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा।